ही गोष्ट आहे साधारण 80 दशकातील. पुण्यात दोन गँग उदयास आल्या. त्यावेळी गुन्ह्यांचं स्वरूप मटके, खंडणी, ऐवद मालमत्ता अशा प्रकारचे होते. 90 दशकात पुणे शहराचा जसा जसा विस्तार होऊ लागला तसे तसे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत गेलं. पण जेव्हा पुणे आणि जवळपासच्या जमिनींचे भाव गगनाला भिडले तेव्हा पुण्यात सुरू झाल्या गँग वॉर. जमिनींच्या व्यवहारातून कोट्यवधी रुपये कमावता येऊ शकतात याची कुणकुण स्थानिक गुन्हेगारांना लागली आणि यातूनच जन्माला येऊ लागल्या छोट्या मोठ्या टोळ्या. 90 अखेरीस आणि 21 शतकाच्या सुरुवातीला पुणे शहराचा कायापालट होत होता. साधारण 2000 IT पार्क, MIDC, उद्योगधंदे आणि प्रशस्त रहिवासी इमारती उभ्या राहू लागल्या. मुंबईप्रमाणेच पुण्यातही बड्या बांधकाम व्यावसायिकांचं प्रस्थ वाढू लागलं. बांधकाम व्यावसायिकांना जमिनीचे व्यवहार करून देण्यासाठी एजंट्सचं जाळं पसरत गेलं. यातून अमाप पैसा कमावता येऊ शकतो हे टोळ्यांच्या लक्षात येऊ लागले. त्यामुळे काम मिळवण्यासाठी दोन टोळ्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आणि यातून संघर्ष पेटला असं जाणकार सांगतात. केवळ जमिनीचे व्यवहारच नव्हे तर IT पार्क्सवरही वर्चस्व मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली होती. बांधकाम, कामगार वर्ग, खानावळ, सफाई कर्मचारी अशा प्रत्येक व्यवहारात टोळ्यांचे हस्तक्षेप होऊ लागले. पुण्यातील माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे हे सांगतात, गजानन मारने आणि निलेश घायवळ हे दोघं जवळचे मित्र होते. मुळशी पॅटर्न सिनेमा तुम्ही पाहिला असेल. दोघांनाही आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचे होते. या टोळ्या चाळ आणि गल्ल्यांमधून उभ्या राहिल्या आहेत. आपसात फूट पडून एका टोळीच्या 4 टोळ्या निर्माण झाल्या. पूर्वी आंदेकर, राजा तुंगतकर टोळ्या होत्या. आजही अशा टोळ्यांची नावं बदललेली आहेत पण टोळ्या त्यांच्या कार्यपद्धतीनुसार अविरत कार्यरत असतात. केवळ टोळी प्रमुखाचे नाव बदलते. ते पुढे सांगतात, टोळीत फूट पडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पैसा असतो. माझा मित्र जो माझ्यासोबत एकत्र काम करणारा असतो त्याला लोक जास्त मान देऊ लागले किंवा त्याचे वर्चस्व वाढू लागले की असूया निर्माण होते आणि एकाच्या दोन टोळ्या होतात. 2000 लोकांमध्ये, विशेषत शेतकऱ्यांमध्ये जमिनीविषयी अत्यंत वेगळी भावना होती. जमिनीतून पीक येतं आणि त्यावर आपला उदरनिर्वाह चालतो अशीच त्यांची समजूत होती. पण 2000 लोकांच्या लक्षात येऊ लागलं की जमिनीतून अमाप पैसा कमवता येतो. IT क्षेत्राच्या उदयानंतर पुण्याचा चेहरा मोहरा बदलू लागला. पुण्याच्या आजूबाजूच्या गावातल्या जमिनीला भाव येऊ लागले. त्यातून जमीन मोकळी करून देणारे आणि व्यवहार पूर्ण करून देणाऱ्या एजंटची संख्या वाढू लागली. जमिनीच्या व्यवहारासाठी लाखो रुपये मोजले जाऊ लागले. कॉर्पोरेट कंपन्यांना एक गठ्ठा जमीन मिळवून देणाऱ्या एजंटची गरज पडू लागली. कधीकधी जमीन मोकळी करून घेण्यासाठी मसल पॉवरचा उपयोगही करावा लागत असे. त्यातून गुंडगिरी बळावली. 2010 कुडले खून प्रकरणात 26 2019 निर्दोष सुटका करण्यात आली. हे सगळे घायवळ टोळीत होते असा दावा होता. दत्तवाडीपासून ते पर्वतीपर्यंत गोळीबार झाल्याच्या बातम्या तेव्हा आल्या होत्या. गँगवॉरमधून हा खून झाला असा पोलिसांनी आरोप ठेवला होता. मोक्का अंतर्गत आरोप ठेवले गेले पण कोर्टात यातले कोणतेही आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. 2014 दोन टोळ्यांमध्ये गोळीबार झाला आणि त्यात अमोल बधे याचा मृत्यू झाला. यामध्ये मारणे गँगवर संशय होता पण हा आरोपही सिद्ध झाला नाही. पोलिसांनी या प्रकरणी 11 लोखंडी कोयते, 3 गावटी पिस्तुलं, 10 मोबाईल हँडसेट, 2 जिवंत कारतुसे असा मुद्देमाल जप्त केला होता. अगदी 5 पुण्यात टोळीयुद्ध चालायचं असं पोलीस सांगतात. 2015 पुण्याच्या उरळी कांचन येथे प्रकाश हरिभाऊ उर्फ आप्पा लोंढे यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून आणि नंतर तीक्ष्ण वार करून हत्या झाली आणि पुणे पुन्हा हादरलं. त्याच्यानंतर हत्या, खंडणी, अपहरण, अवैध वाळू उपसा इत्यादी मिळून अशा तब्बल 65 केसेस होत्या. 2004 त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि त्याला तुरुंगवास झाला. ते जामिनावर बाहेर आले असता त्याच्यावर हल्ला करण्यात आला.
आणि त्यात त्यांचे प्राण गेले. पुणे आणि परिसरात ज्या अनेक टोळ्या कार्यरत होत्या त्यांच्या संघर्षातून ही हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. उरळी कांचन भागात तणाव इतका वाढला की पटापट सर्व दुकानं बंद झाली. हत्येनंतर सर्वात जास्त भीती वाटत होती ती म्हणजे पुण्यात पुन्हा गँगवार उसळणार याची. 2006 मारणे गँगच्या सुधीर रसाळ याची बाबा बोडके गँगच्या संदीप मोहळने हत्या केली होती. सुधीर रसाळ याच्या हत्येनंतर पुण्यात टोळी युद्धाला सुरुवात झाली होती. या हत्येचं प्रत्युत्तर म्हणून मारणे गँगनं संदीप मोहळची हत्या केली. त्यानंतर या दोन टोळ्यांमधला संघर्ष तीव्र होत गेला. संदीप मोहळच्या हत्येनंतर त्याचा नातेवाईक शरद मोहळनं या हत्येचा कथित सूत्रधार किशोर मारणे याची 2010 हत्या केली. या हत्येसाठी शरद मोहळला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मारणे गँग आणि निलेश गायवळ गँगमध्ये देखील पुण्यात चकमकी उडाल्या आहेत. मारणे गँगच्या सदस्यांनी गायवळ याच्यावर हल्ला केला होता, त्यातून तो थोडक्यात बचावला होता. गायवळ गँग कोथरूड भागात होती आणि पौड रोड भागात वर्चस्व स्थापन करण्याचा या गँगचा प्रयत्न होता. आता प्रश्न पडतो, तरुण मुलं गँगमध्ये कसे सामील होत गेले? 80 ते 90 दशकातील पुण्यात गुन्हेगारी होती, काही प्रमाणात गँग कार्यरत होत्या, पण 2000 पुण्यातल्या टोळ्यांकडे जमीन व्यवहार आणि बांधकाम व्यावसायिकांकडून अमाप संपत्ती येऊ लागली. कोण किती पैसे कमावतो, कोण अधिक कॉन्ट्रॅक्ट मिळवू शकतो, पुण्यातल्या बहुतांश भागात कोणाचे वर्चस्व आहे, किती भागातील आयटी पार्क कोणाच्या ताब्यात आहेत, कामगार वर्ग कोणाचा आहे, यासाठी या टोळ्यांमध्ये स्पर्धा होत्या. टोळ्यांची ताकद वाढवण्यासाठी तरुण मुलांची आवश्यकताही होती. त्यांना भुरळ पाडण्यासाठी महागड्या गाड्या, सोनं, पैसा, दारू अशा गोष्टींचे आमिष दाखवले जात होते. माजी पोलीस अधिकारी भानू प्रताप बर्गे सांगतात, माझ्या टोळीत किती जास्त मुलं यावर हल्ली दहशत निर्माण केली जाते. शिवाय राजकीय आशीर्वाद, महागड्या गाड्या, टोळीतल्या मुलांचे संख्याबळ ही सर्व ताकद घेऊन रुबाबात चालणाऱ्या गुंडांची चर्चा असते. तरुण मुलं त्यांच्याकडे अनेकदा आयडॉल म्हणून पाहतात आणि त्यांच्याकडेच जातात. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार या टोळ्या विविध व्यावसायिकांकडून आणि उद्योजकांकडून खंडणी वसूल करत असतात. पौड, पिरंगुट आणि मुळशीच्या भागातून आखाड्यातली मुलं या गँगमध्ये भरती केली जात. आता खरे पुणे पोलिसांसाठी मोठे आव्हान असणार आहे. मुंबईत पोलिसांनी दाऊदसारख्या गुंडांच्या काळात गँग वॉर संपवले होते, त्यामुळे आजही पोलिसांनी ठरवले तर पुण्यातील गँग वॉर संपवणे कठीण नाही. तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.